मार्गदर्शन नाही पण निश्चित मनोगत व्यक्त करेन। माधवराव भिडे या ठिकाणी बसलेले आहेत आणि मला वाटतं मराठी माणूस आणि मराठी माणसाचा विकास म्हणजे बँकेत नोकरी, मंत्रालयात नोकरी, इन्शुरन्समध्ये नोकरी अशी जी संकल्पना होती यातनं पुढे जाऊन मराठी माणसांनी उद्योग केले पाहिजेत अशा स्वरूपाचा विचार पहिल्यांदा मांडणारे माधवराव भिडे या ठिकाणी बसलेले आहेत आणि मला वाटते त्यांचंच मार्गदर्शन घेऊन मी कोकणची चळवळ चालवतो पण त्यांना आणि मलाही आनंद होतोय की अशा स्वरूपाचा विचार केवळ माधवराव भिडे करत नाहीयेत। या ठिकाणी संजय लाड करतोय, भूमी सावंत करतेय किंवा सचिन मांजरेकर करतोय आणि माझ्या समोर बसलेला निलेश मोरे करतो आणि मग कोणतरी मनोज गोवेकर करतोय, कोणतरी अतुल राजोळी करतोय। मला वाटतं एक विचार जो तरुणांनी पुढे न्यायचं ठरवलंय आणि मग मेस्त्री असेल, मग अनेक ट्रेनर्स आहेत, अनेक मोटिवेटर्स आहेत। मला वाटतंय मराठी तरुण हा आपल्या कक्षा रुंदावू लागलाय आणि मराठी मानसिकता ज्याच्याबद्दल आपण वर्षानुवर्ष बोलतो की मराठी माणूस धंद्यात पडतो, तो धंद्यात उभा राहायला सुरुवात झाली, आता पडण्याचं बंद व्हायला लागलंय आणि मग आपण सगळेजण मोठा उद्योग करायचं असं म्हणतोय। मगाशी नामदेवराव जाधवांनी सांगितलं तो थोडस धागा पुढे नेतो मी की शिवाजी महाराजांकडे भांडवल नव्हतं, एक 16 मित्रांना बरोबर घेऊन त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते बोलणार आहेत, त्यामुळे या विषयात मी नाही बोलणार आहे। परंतु त्यांनी अशा सिस्टीम उभ्या केल्या की त्यानंतर 27 वर्ष औरंगजेबाला महाराष्ट्रात राहावं लागलं। दुर्दैवाने इतिहास म्हटल्यानंतर चौथीच्या पुस्तकात वाचलेले शिवाजी महाराज, अफजल खान, औरंगजेब एवढंच दुर्दैवाने माहिती असतं, त्यानंतर संभाजी महाराज माहिती नसतात। त्यानंतर तानाजी, संताजी आणि धनाजीने 27 वर्ष राजा नसताना कसं झुंजवलं औरंगजेबाला आणि इथं त्याची कबर बांधली ते आम्हाला माहिती नसतं। शिवाजी महाराजांनी चालू केलेलं, निर्माण केलेलं हिंदवी साम्राज्य अटकेपर्यंत नेणारा, म्हणजे आपण सगळेजण स्वप्न पाहतो की एक दिवशी देशाचा पंतप्रधान मराठी माणूस होईल, पण आपल्याला हे माहिती नसतं की एका मराठी माणसाने सगळा हिंदुस्थान जिंकला होता आणि तो या देशाचा राजा होता, तो पहिला बाजीराव, ज्याचा पिक्चर तुम्ही पाहिला पाहिजे। म्हणजे अख्ख्या भारतावर ज्याने साम्राज्य निर्माण केलं आणि त्यानंतर होळकर, शिंदे या सगळ्या सिस्टीम्स देशामध्ये लावल्या आणि आजही गायकवाड बडोद्याचे राजे आहेत, आजही माजी शिंदे त्या ठिकाणी ग्वाल्हेरचे आहेत, होळकर आहेत इंदूरमध्ये, झाशीची राणी कोकणात जाऊन त्या ठिकाणी झाशीचं संस्थान सांभाळत होती आणि मग अशा स्वरूपाचा उद्योजक जर शिवाजी महाराज होते तर मग तो मराठी माणूस नोकरी एके नोकरीमध्ये का रमला माहीत नाही। पण मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही आयुष्यात, आता प्रतापराव सरनाईक यांनी सांगितलं की त्यांनी कॅलेंडर विकले होते, जर त्यांनी कॅलेंडर विकलेले असतील तर ते विहंगाचं साम्राज्य उभं करायला सक्षम आहेत। तुम्ही जर गणपतीमध्ये लालबागला वडापाव जरी विकला असाल ना तरी तुम्ही उद्योजक होण्यासाठी सक्षम आहात। त्या ठिकाणी शाळेत जाताना दिवाळीमध्ये 4 दिवस फटाक्यांची विक्री केली असेल तर तुमच्यामध्ये उद्योजक
आहे आणि मला वाटते तुमच्यामध्ये कुठेतरी उद्योजक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि तो जर असेल तर त्याला विहंगाचा साम्राज्य निर्माण करणारा अशा स्वरूपाचा प्रताप सरनाईक बनवता येऊ शकतो। मला कदाचित संजय लांडे बोलवलं असेल कारण मी कोकणातला आलेला त्या ठिकाणी मुंबई मध्ये स्वतःची छोटीशी खोली असलेला एक तरुण पण ग्लोबल कोकणचं स्वप्न बघतो। स्वप्न आहे, माझं स्वप्न खूप मोठं आहे। माझं स्वप्न आहे कोकणला या देशातला सर्वात प्रगत प्रदेश बनवायचं आणि त्या स्वप्नाच्या पाठीमागे गेली 10 वर्ष मी धावतोय। हे स्वप्न मी एकट्याने बघून चालणार नाही। भूमी, तुम्ही जे उद्योजक घडवायचं म्हणताय असे हजारो लाखो उद्योजक कोकणी माणसामधन जेव्हा घडतील तेव्हाच कोकण कृपाशंकर सिंग नायर शर्मा आणि गुप्ता येऊन काय कोकणचा विकास होणार नाहीये। त्यासाठी परब सावंत कोकणातल्या माणसाने कोकणात यायला पाहिजे आणि याकरता मला इथे बोलवलंय असं मी समजतो। त्या ठिकाणी आम्ही जी ग्लोबल कोकणची चळवळ चालवतोय त्या चळवळीतना आम्हाला जास्तीत जास्त प्रामुख्याने कोकणी माणसाला शक्य असेल तर मराठी माणसाला झापडं लावून नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन निसर्गावर प्रेम असलेल्या माणसाला कोकणात आणायचं आणि त्या ठिकाणी कोकणामध्ये गावागावांमध्ये आज रोजगार नसल्यामुळे कोकणातली गावं ओस पडली आहेत आणि जगातला सगळ्यात समृद्ध प्रदेश आज देशामध्ये मागासलेला प्रदेश म्हणून त्या प्रदेशाची ओळख आहे आणि ही ओळख पुसून काढण्याचं काम आणि त्याच्याकरता या उद्योजक चळवळीचा निश्चित आम्हाला मदत होईल। इथे माझा मित्र संजय लाड किंवा निलेश मोरेची मला मदत होईल। त्या ठिकाणी मी या करता इथे आलोय की कोकणामध्ये काय पॉसिबिलिटीज आहेत हे सांगायला तुम्हाला आलोय। ज्यांना शक्य असेल तुम्ही मुंबईमध्ये आपलं साम्राज्य निर्माण करा पण एक छोटं साम्राज्य कोकणात सुद्धा करा। कारण जी दूरदृष्टी मराठी माणसाला नव्हती ज्याच्यामुळे मुंबईच्या 7-12 वर आज मराठी माणूस नाही आहे ती चूक पुन्हा आपल्याला कोकणात करायची नाही। त्या ठिकाणी पुढच्या 10 ते 15 वर्षात जी बुलेट ट्रेन बोलली जाते ती येणार आहे। जी हायस्पीड ट्रेन 200 किलोमीटरच्या स्पीडने धावणारी त्याच्याकरताची पायाभरणी सुरेश प्रभूंनी ऑलरेडी सुरू केली डबल लेन कोकण रेल्वेची करून। त्या ठिकाणी पनवेल एअरपोर्ट जो कोकणचा एअरपोर्ट आहे तो त्या ठिकाणी पुढच्या 3-4 वर्षामध्ये पूर्णत्वाला जाणार आहे। 4 लेनचं काम ऑलरेडी टेंडर देण्याची प्रोसेस चालू झाली आहे। त्या ठिकाणी पुलांचं काम चालू झालंय आणि ज्या गतीने नितीन गडकरी काम करतायत पुढच्या 3 ते 4 वर्षात कोकणाचा 4 लेन हा त्या ठिकाणी अस्तित्वात असेल। त्या ठिकाणी जेएनपीटीमध्ये प्रचंड एक्सपान्शन होत आहे। फ्रेट कॅरिडॉरच्या माध्यमातून दिल्ली जेएनपीटी अशा स्वरूपाचा इंडस्ट्रियल कॅरिडॉर होतोय। मेक इन इंडियाच्या अंतर्गत अनेक गोष्टी भारतात बनवल्या जाणार आहेत। भारत हा प्रोडक्शन हब असणार आहे आणि भारतातल्या गोष्टी परदेशात कोकणातूनच जाणार आहेत आणि त्यामुळे ही एक मोठी इंडस्ट्री, ही पोर्ट रिलेटेड इंडस्ट्री, ही कोकणामध्ये लॉजिस्टिक पार्क्स पासून अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये। त्याच्या बरोबरीने गेल्या वर्षीची पर्यटनाची केरळची अर्थव्यवस्था 28,000 कोटींची आहे। माझं स्वप्न माधवराव भिडे साहेब कोकणची पर्यटनाची अर्थव्यवस्था ही 1,00,000 कोटीची असली पाहिजे। केरळच्या 4 पट संपल आहे कारण मुंबई कोकणात आहे। 2.5 कोटीचा एक देश, भारतातला सगळ्यात श्रीमंत, हा कोकणाच्या पोटात आहे। त्यामुळे आमची अर्थव्यवस्था पर्यटनाची, त्यामुळे
टूरिज्म हा एक मोठा सेक्टर कोकणामध्ये तुमच्यासाठी ओपन आहे. अगदी 2-5 लाखाच्या होमस्टेच्या इन्व्हेस्टमेंट पासून ते कृषी पर्यटन, रिसॉर्ट, 5-स्टार हॉटेल, अनेक विषय त्या ठिकाणी टूरिझमच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. 120 कोटी खाणारी तोंड या देशात आहेत आणि पाऊस हुकमी फक्त कोकणातच पडतो. त्यामुळे जर या देशाला अन्नधान्य पाहिजे असेल तर ते प्रोड्यूस करण्याची जबाबदारी कोकणाला घ्यावी लागेल आणि त्याच्यासाठी आधुनिक शेती करायला तुम्हाला कोकणात यावं लागेल. पारंपरिक भात शेती नाही. वनौषधीचा विषय आहे. कोकण कॅन बी अ एज्युकेशन हब. बायोटेक्नॉलॉजी आणि नॅनो टेक्नॉलॉजी हे सगळे उद्याचे विषय आयडियली जर कुठे करता येणार असतील तर ते कोकणात करता येण्यासारखे आहेत. आणि त्यामुळे मुंबईत तुम्ही उद्योगाचा जो विचार करताय, मी उद्योगाबद्दल मार्गदर्शन करणार नाही, इथे सिनियर लोक आहेत. मी फक्त कोकणातल्या अपॉर्च्युनिटीज विषयी तुम्हाला सांगतोय की तुम्ही उघडे डोळे ठेवून कधीतरी संजय, सचिन एक स्वतंत्रपणे तुम्ही कोकणचा सेमिनार करा, आपण कोकणातल्या एक्सपर्ट्सला बोलू आणि या सगळ्याच्या डिटेल्समध्ये जाऊ. पण तुम्ही सगळेजण कोकणामध्ये, इथे कोकणातले लोक किती जर हात वर करा, हे नॅचरल आहे मुंबईमध्ये. आणि संजयचं गाव पण कोकणातलंच आहे मला वाटते, भूमीचं कोकणातलं आहे, सचिन मांजरेकरचं कोकणातलं आहे, निलेश मोरेचं पण कोकणातलं आणि माझं पण कोकणातलं आहे. कोकणी माणसाला खास भरपूर असते आणि माधवराव भिडे. त्यामुळे हा सगळा देश स्वतंत्र कोकणी माणसाने केला आणि या देशामध्ये स्वराज्य येण्यासाठी सुद्धा कोकणी माणूसच काम करणार आहे. महाराजांची राजधानी पण त्या ठिकाणी नामदेवराव कोकणातच होती आणि महाराजांना मॅक्सिमम मावळे ज्या कोकणाने दिले, तानाजी मालुसरे पासून सर्वबत प्रतापराव गुजर पर्यंत, ते सगळे कोकणानेच दिले होते. त्यामुळे आपण सगळेजण या ठिकाणी, तुम्हाला कोकणाच्या वतीने मी निमंत्रण देतो, या उद्योजकांच्या चळवळीबरोबरच कोकणची जी एक चळवळ चालू आहे त्याच्यामध्ये पण सहभागी व्हा आणि हळूहळू आपण सगळे मिळून समृद्ध महाराष्ट्र घडवूया. छोटी उद्योग कशा करता, शेवटी विकास कशा करता, शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याकरता. आणि ते बदलायचं असेल तर मराठी माणसाने नोकरीची मानसिकता सोडून व्यवसायात यायलाच हवं. आणि मात्र ती भीती बाळगायचं काही कारण नाही. निलेश मोरे काम करतो, मी काम करतो, भूमी काम करते, अजून संजय लाड काम करतो, मला वाटतं अशा 25 संस्था व्हायला पाहिजेत, सॅटरडे क्लब काम करतो. त्यामुळे सगळ्यांनी काम केलं पाहिजे, फक्त या सगळ्यांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवला पाहिजे आणि कुणी कोणाला कॉम्पिटेटर समजण्याची गरज नाही. कदाचित संजय मध्ये जास्त क्षमता असेल तर संजय मोठं काम उभं करेल, पण म्हणून मला वाईट वाटण्याचं काही कारण नाही. तर या सगळ्यांचा कुठेतरी, मी निलेश बऱ्याचदा म्हणतोय, या सगळ्याचा कुठेतरी समन्वय करण्याचं पण काम आपण करूया. नाहीतर मग तीच चूक जी महाराजांना मराठी माणूस त्रास देत होता, जो आता मोदीला त्रास होतोय, ती चूक चांगलं काम करताना आपण पुन्हा पुन्हा करत राहू. त्यामुळे आपण सगळ्यांनी समन्वयातून हजारो लाखो उद्योजक घडवूया. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.